बरोबर ध्यान भवनेच्या आसनामध्ये बसून क्षणोक्षणी जागृत राहून आपल्या श्वासाला जो आपरूपाने नैसर्गिक पद्धतीने आत येत आहे श्वास नाकाद्वारे, श्वास नाकाद्वारे बाहेर जात आहे, नैसर्गिक पद्धतीने तो बाहेर जातो, निसर्ग नियमाने तो बाहेर जातो, तो त्याचं काम करत आहे, त्याच्या त्याला जाणता जाणता आपण आपली प्रज्ञाचक्षु निर्माण करतो, वाढवत असतो, दिव्य चक्षु वाढवत असतो, निर्माण करतो, या मासाच्या डोळ्यापेक्षा फार सूक्ष्म फार वेगळी आहे, जी आपल्या बुद्धीला प्रज्वलित करत असते, ज्ञान आपल्यामध्ये निर्माण होत असतो, अंतर्मनाची जाणीव होत असते, मन आपल्याला दिसायला लागत असते, मनाला आपण ओळखायला लागतो, मन आपल्या मुठ्ठीमध्ये येत असते, आपल्या ताब्यात येत असते, हा भटकणारं मन, हे भटकणारं मन कधी सापडत नाही, कधी त्याला आपण पकडू शकत नाही, परंतु जर आपण अभ्यास करायला लागलो, योग्य पद्धतीने जाणायला लागलो, तर ते मन आपल्या ताब्यामध्ये येत असते, पाहिजे तसं आपण त्याला वळवू शकतो, पाहिजे ते त्याच्यापासून चांगलं आपण करू शकतो, पाहिजे तो आपण अभ्यास करू शकतो, पाहिजे त्या ज्ञानाला आपण मिळवू शकतो, एवढी प्रचंड शक्ती आपल्या मनामध्ये संग्रहित आहे, तिला केवळ जागृत करायचं असते, चेतवायचं असते, तिला जाणायचं असते, त्यासाठी हा अभ्यास आहे। आणि मनाला जाणायचं असल्यामुळे मन आपल्याला आपल्या डोळ्यांनी दिसत नाही, मनाला काही आकार नाही, काही वजन नाही, काही दिशा नाही, काही रंग नाही, काही कलर नाही, अशा त्या मनाला जाणणे, त्याला समजणे ही फार मोठी विद्या आहे। त्याला आपल्या काबूत आणणे, त्याच्यावर विजय मिळवणे फार फार कल्याणाचे आहे। आणि म्हणून आपण सम्यक मार्गाने, सम्यक दृष्टीने, खऱ्या पद्धतीने आपण त्याला जाणण्याचा प्रयत्न करतो। कोणी म्हणतो म्हणून मानत नाही, इथे मान्यतेला जास्त महत्त्व नाही, कोणी सांगतो म्हणून आपण ऐकत नाही, तर स्वतः आपण त्याची अनुभूती घेतो की श्वास माझ्या नाकाने येतो जातो, त्याला मी जाणत आहे, त्याला मी अनुभवत आहे। श्वास नाकाद्वारे आत येत असताना तो स्पर्श करतो, नाकातील नाकपुड्यांना स्पर्श करत असेल, केसांना नाकातील केसांना स्पर्श करत असेल, ओठाला स्पर्श करत असेल, त्याला मी जाणतो आहे, त्याला मी ओळखतो आहे, अशा प्रकारे
मनाची एकाग्रता, त्याची स्थिरता ती निर्माण होत असते, तो योग्य काम करायला लागतो आणि तो आपल्या मनामध्ये आपल्या मुठ्ठीमध्ये आपल्या ताब्यामध्ये त्याला घेऊन त्याद्वारे अनेक आंतरिक सत्याची जाणीव जी सहजासहजी होत नाही ती आपल्याला व्हायला लागते. शरीरात निर्माण होणाऱ्या संवेदना, शरीरात निर्माण होणाऱ्या पंचस्कंधाची ॲक्शन रिॲक्शन, शरीरात फिजिकल बॉडीमध्ये निर्माण होणाऱ्या अनेक प्रकारच्या अवस्था, क्षणाक्षणात होणारं परिवर्तन, जसं श्वास क्षणाक्षणाला बदलतो तो बदल परिवर्तन आपल्याला कळायला लागते. त्याच्याही पेक्षा सूक्ष्म म्हणजे शरीरात निर्माण होणाऱ्या संवेदना ज्या सहजासहजी सामान्य माणसाला कळत नाही. काय घडते माझ्या शरीरामध्ये त्याची जाणीव, संवेदनाची जाणीव सामान्य माणसाला जवळपास होत नसते. एकदम तो रिॲक्ट करतो, मोठ्या संवेदना मोठ्या वेदना त्याला कळतात, पण सूक्ष्म आणि सूक्ष्मतर संवेदना जो लाईफ एनर्जीचा प्रवाह आहे, लाईफ एनर्जीचा फोर्स आहे, तो सूक्ष्मतेने कळत नाही. आणि म्हणून हा अभ्यास आपल्याला आपल्या त्या लाईफ एनर्जीला, त्या शक्तीला जाणून परमसत्यामधला कसा आपण जाणून समजून आपल्या मनाला निर्मळ करावं, कसं परिशुद्ध करावं, तो रस्ता शिकवलेला आहे. त्याच रस्त्याने आपल्याला जायचे आहे. मनाला रोखून ठेवू नका, श्वास रोखून ठेवू नका. श्वास न घेता बसायचं नाही, श्वासासोबत जोर जबरदस्ती नाही, श्वासाची ओढाताण नाही. आपरूपाने येणारा श्वास तो महान कल्याणाचा आहे. त्याला जर पकडलं तर आपण श्वास जोरजोराने घ्यायला लागलो, श्वास रोखायला लागलो, श्वासाला नियंत्रित करायला लागलो, तर ती कृत्रिमता झाली, ते नैसर्गिक राहिलं नाही. आपण निसर्गाच्या सत्यापासून दूर गेलो. आपण आपल्या मनाप्रमाणे त्याला जोरजोराने घ्यायला लागलो, मनाप्रमाणे त्याला रोखायला लागलो, तर तो वेगळा मार्ग आहे. पण विपश्यनेचा मार्ग हा तो नाही. जे जसं आहे तसं जाणणे, निसर्गाच्या परमसत्याला जाणणे, ते आपण अभ्यासाद्वारे करत असतो. म्हणून नैसर्गिक येणारा श्वास, आपरूपाने येणारा श्वास जो 24 तास निरंतर येतच असतो, येतो जातो येतो जातो. आपण चालत असलो तरी श्वास येतो, बोलत असलो तरी येतो जातो, भोजन करत असलो तरी येतो जातो, गाढ झोपेत असलो तरी तो येतो जातो. तो झोपत नाही, तिला म्हणतात त्याची नैसर्गिक क्रिया.
जो आपण नाही घेतलं तरी तो घेतला जातो, नाही सोडलं तरी तो सोडला जातो, तिला म्हणतात नैसर्गिक आपरूपाने घडणारी क्रिया. आणि त्या क्रियेला जाणता जाणता आपण निसर्गाच्या नैसर्गिक महान अशा शक्तीला क्रियेला जाणू शकतो, सूक्ष्म तर वेदना संवेदनेला जाणू शकतो, आणि त्याच्याही पलीकडे जाऊन मन निर्मळ निर्मळ परिशुद्ध त्याच्या मार्गाने गमन करते आणि फार फार लाभ होत असतो. म्हणून अभ्यास आहे, तर प्रॅक्टिकल अभ्यास आपण करत आहोत, मांडणी मारून बसले आहोत, डोळे बंद आहेत, तोंड बंद आहे, मन नाकाच्या द्वारावर केंद्रित राहून सूक्ष्मतेने नैसर्गिक श्वासाच्या गतीला त्याच्या वास्तविकतेला तो जाणत आहे. कसा श्वास बदलतो, आत येणारा श्वास कसा वेगळा, बाहेर जाणारा कसा वेगळा, काय त्याच्यात अंतर आहे, श्वासाची सुरुवात, श्वासाचा मध्य, श्वासाचा अंत, दोन्ही श्वासाला तीन भागामध्ये विभाजित करून सूक्ष्मतेने बघा. त्याचबरोबर त्याचा स्पर्श, त्यानंतर संवेदना, शरीरात निर्माण होणाऱ्या संवेदना, त्याची मनोमनांतरिक अनुभूती, प्रज्ञादृष्टीला चेतवत असते, जागृत करते, मजबूत करते आणि आपलं महान महान कल्याण व्हायला लागतो. यथो यथो संमसती खंदानं उदयं व्ययं लभते पितिपामुजं अमतं तं अजानतं. महान अशा अमृतमय अनंत कल्याणकारी परम निर्मळ मनाचा साक्षात्कार व्हायला लागतो. मन निर्मळ बनते, महान कल्याण होत असते. आपलं सर्वांचं मंगल होवो. भवतु सर्वमंगलम्.